नमस्कार मित्रांनो, सुषमा अंधारे शिवसेनेची धडाडणारी तोफ, समाजशास्त्र राज्यशास्त्र कायद्याची अभ्यासक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा अंधारे, जाणून घेऊया आपण सुषमा अंधारे यांच्याबद्दल। सुषमा दगडू अंधारे जन्म 8 नोव्हेंबर 1984 रोजी पाडोळी कळंब येथे झाला। त्यांनी पाहिलेलं दारिद्र्य चळवळीतील अनुभव हे त्यांच्या यशामागील, हे त्यांच्या भाषणामागील गमक आहे। वक्त्या लेखिका घराण्यात कोणीही शिकलेलं नाही, तरीही त्या अशा काही शिकल्यात, त्यांनी असं काही वक्तृत्व शिकलं की संपूर्ण महाराष्ट्र आज त्यांचं वक्तृत्व कान देऊन ऐकत आहे। एक जबरदस्त अनुभव संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या वक्तृत्वातून मिळतो आहे। जेव्हा त्या बोलायला उभे राहतात, जेव्हा त्यांचे शब्द सभोवताली पडत असतात, तेव्हा असं वाटतं की साक्षात सरस्वती, देवी सरस्वती त्यांच्या मुखामधून प्रकट होत आहे आणि ऐकणारे मंत्रमुग्ध होऊन ऐकतात। प्रत्येक गोष्टीचा अभ्यास, व्यासंग, एक विषय अत्यंत व्यवस्थितपणे विषयाची मांडणी, आज महाराष्ट्रामध्ये अनेक वक्ते होऊन गेलेत आणि त्या वक्त्यांमध्ये एक नवीन नाव जोडलं जात आहे आणि ते नाव म्हणजेच सुषमा दगडू अंधारे। भटक्या विमुक्त समाजामधून, अत्यंत दारिद्र्यामधून ज्यांनी आपलं लहानपण घालवलेलं आहे, ज्यांनी आपलं शालेय जीवन पूर्ण केलं आहे, अशा सुषमा अंधारे 10वी झाल्यानंतर खऱ्याच्यांनी बक्षीस म्हणून जे 51 रुपये दिले, ते 51 रुपये घेऊन आपल्या कॉलेजच्या शिक्षणासाठी निघाल्या आणि स्वतःच्या हिमतीवरती त्यांनी कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं। आज समाजामध्ये सगळी काही व्यवस्था असूनही शिक्षण न घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसमोर एक अत्यंत प्रेरणादायक उदाहरण म्हणजेच सुषमा दगडू अंधारे होय। आईचं नव्हे, वडिलांचं नव्हे, तर आजोबांचं नाव लावणाऱ्या, MA BEd पर्यंत शिक्षण घेणाऱ्या, मराठी, हिंदी, इंग्रजी, राजस्थानी, खडीबोली आणि त्याचप्रमाणे भटक्या समाजातील विविध भाषा जाणणाऱ्या सुषमा अंधारे, महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, छत्रपती शिवाजी महाराज या सर्वांना आपले देवस्थ मानणाऱ्या, आपले देव मानणाऱ्या सुषमा दगडू अंधारे यांच्याबद्दल जितकं ऐकावं, जितकं बोलावं, तेवढं थोडंच आहे। मित्रांनो, सुषमा अंधारे ही फक्त एक व्यक्ती नसून तर ती एक शक्ती आहे आणि तिचा अनुभव शिवतीर्थावरती संपूर्ण महाराष्ट्राने घेतलाच आहे आणि यापुढे महाराष्ट्र घेणारच आहे। सुषमा अंधारे यांचं भविष्य जर तुम्ही विचाराल तर महाराष्ट्राचा सूर्योदय आहे आणि लवकरच त्या तुम्हाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीही झालेल्या दिसतील। त्या फक्त आपल्या कामाच्या जोरावर, कार्याच्या जोरावरती आणि आपल्या वक्तृत्वाच्या जोरावरती। धन्यवाद मित्रांनो।